अस्कड़का। दीदी किती राहिले हुक लावायचे? हे दोन राहिले। हा झालाय का? हा घे करून तेवढा, ते दोन करून घे। ती मुलगी येणार आहे ना घ्यायला? हा आज आमची प्रियांकाला मी सकाळी सकाळी हुक लावायला बसवलंय आणि ती मुलगी येणार आहे ब्लाऊज घ्यायला। तिला मी म्हणलं की तू कला, मी अजून एक ब्लाऊज राहिलंय जाळीचं शिवायचं। हा तो एक राहिलाय शिवायचा, तर मी आता आहे ना हा एक ब्लाऊज शिवून घेते तोपर्यंत। मग ती मुलगी आली की तिची देऊन टाकू। तिला जायचंय आज तिच्या घरी। चला आता प्रियांका हुका लावतीये। प्रियांका हुका लावून जा, अजून खूप काम पडले। आम्ही सगळं काम सोडून देतो आणि पहिलं कस्टमरचे काम पुरे करतो आणि नंतर आमचे सगळे बाकीचे काम बघतो। दीदी आता हा थोडाच राहिलाय, याच काय तर पुढचा भाग जोडायचा आणि बाई जोडायची। घे आता याला हुका लावून, थोडाच राहिलाय आता हा। त्याला काय असं जोडून घ्यायचं आणि ही लांबाई आहे, लांबाई शिवलेली आहे। आता हे जोडून झाला का? काय करते मम्मी? मी आपल्याला चहा बनवते आता, स्पेशल आलं टाकून चहा बनवते। तर ब्लाऊज द्यायचे ना? ब्लाऊज द्यायचे ना आता कळते। आपण एक व्हिडिओ टाकू। किती लोकांचे कस्टमरचे फोन येऊ राहिले आता तिच्या घरी। करमत पण नाही, मन बी लागत नाही, पण आता कशी तरी करते काम। देवांची आठवणी ती, देवांची खूप आठवणी ती। देवांची लयच हुशार आहे, हुशार आहे, हसतो किती छान, लय छान हसतो। तर त्याच्या घरी जाऊन खूप आनंद झाला। शिवान सारखा रडतो, शिवान सारखा रडतो, देवाचा छान झालेलं दिसतंय का? पप्पा नाही आले वाटतो दुकानावरून चहा घ्यायला? मी बोलवलं होतो। चल मग तोपर्यंत आपल्याला घेते चांगलं। आपल्या दोघींचंच घेऊ ना, पप्पा नाही आले अजून। दुकानमधून अंडे आणले आज आम्ही तिघाचे, प्रियांका मी आणि प्रियांकाचे पप्पा। सपना गेली आता तिच्या घरी, आज आम्ही तिघाचे। तर आम्ही आज भाजी नाही बनवणार, अंड्याच्या पोळ्याच बनवणार तिघांसाठी। तर मी आता आहे ना आधी भाकरी करून घेते, बाजरीची भाकरी आणि सोप्पा स्वयंपाक बनवते। मला लग्नाचे ब्लाऊज द्यायचे, उद्या हळद आहे आणि भरपूर ब्लाऊज द्यायचे मला। चला आता मी बाजरीच्या भाकरी करते। आज आम्ही सोप्पाच स्वयंपाक बनवणार आहे, अंड्याच्या पोळ्या बनवणार आहे। हे पीठ आम्ही दळून आणले बरोबर, चाळून ठेवतो आणि मग चाळून ठेवलं का मग सोप्पं जातं। आता मी पटपट आमच्या जमला भाकरी बनवते बाजरीच्या, आणि प्रियांका पण मला खूप मदत करू लागती। प्रियांकानी मला आज भरपूर मदत करू लागली। आणि दोघी मिळून काम करून घेतो आणि पटापटा ब्लाऊज शिवतो। प्रियांका ब्लाऊजला हुका आलता, हुक बीक लावती। प्रियांका साडीला फॉल लावती,
आज मला 4:30 फॉल पण लावायचा आहे. मी फॉल लावताना पण तुम्हाला व्हिडिओ दाखवते. प्रियांका पण मला खूप मदत करू लागते. आवडले की मग आम्हाला ब्लाऊज, मला ब्लाऊज पण शिवायचे आणि साडीला फॉल पण लावायचे. पटापट आवरून घेतो. आणि सपना होती, सपना पण मला खूप मदत करू लागायची. ब्लाऊज कटिंग करू लागायची. त्यांच्याकडून फक्त मी ब्लाऊजच काम करून घेते. पहिल्यापासून मला माझ्या मुलींनी ब्लाऊज विषयी खूप खूप मदत केली, तर त्यांचा फायदा झाला. त्यांना पण आज ब्लाऊज शिवता येत्या आणि त्यांचा पण फायदा झाला. ब्लाऊज शिवलं तर चांगलंच असतं, हुशार होत. त्याच्यापासून आपल्याला पैसे पण भेटत्या कस्टमरचे. माझी मुली शिकायला जाऊन फिरून आल्यावर मला ब्लाऊज शिवायची मदत करू लागायच्या. बाकीचे कामं नाही त्यांच्याकडून करून घेत, फक्त ब्लाऊजचे. उलट त्यांचा फायदा आहे ना. आता मी प्रत्येक आमच्या तिघांपुरते भाकरी करते बाजरीच्या. माझी आई पण गेली अश्विनी दिदीच्या इकडं. आई होती तर आई मला स्वयंपाक बनवू लागायची. आईची पण मला खूप मदत व्हायची. आणि आमचं आईस्क्रीमचं दुकान पण आहे. आईस्क्रीमच्या दुकानमध्ये पण आम्हाला थोडं थोडं मदत करायला जावं लागतं. आता लॉकडाऊनमुळं कसं आहे, एवढी काही गर्दी नाही राहत लॉकडाऊनमुळं. कधी बंद कधी चालू. बाजरीच्या भाकरी सोप्या पडत्या करायला. प्रियांकाला मी बोलले मी स्वयंपाक बनवते, तुम्हाला बाकीची मदत करूला, धागा शिलाई करूला साड्यांना. आम्ही आता पटापट साड्या ब्लाऊज करून घेऊ. आणि सारखे गिरायकांचे फोन पण येते, झालं कामचं ब्लाऊज, झालं कामचं ब्लाऊज. आणि कस्टमरला काहीतरी सांगून या उद्या या परवा असं करून 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 शिवा लागते ब्लाऊज. पप्पा म्हणले माल घेत नको आणि आमचा शिवांश एकटाच खेळतोय. शिवांशला खेळू लागायला देवांश पण नाही. आता बाबा बरोबर खेळत आता बाबा बरोबर खेळतोय शिवांश. बरं किती छान भाकरी झाली. प्रियांका दीदी किती भाकरी बनवू ग? खोबरीची चटणी आहे ती. चमचम काढायचं नाही मम्मी. आता चार वेळ नाही.
बघा मी आता कशा आणतेच्या पोळ्या बनवते. मिक्स करून घ्यायचं पोळी बनवायची असली तर. आमच्या सपनाला तर अशा अंड्याच्या पोळ्या खूप आवडायच्या. चला तुम्ही काय खायचं तर काय बासुंदी खायची होती तुला बासुंदी खायची होती मम्मीने एकटीनेच खाली बासुंदी तुला नाही दिली तुला खायची होती परत आणायची का आणि चल आपण जाऊ दुकानात चल आता लावते फॉल आणि मम्मीला खूप सारे ब्लाऊज द्यायचे होते तर आज थोडीफार मम्मीला मदत करू लागते. फॉलला तर साडीला फॉल लावलाय तर त्याला मी हात शिलाई करून देते आणि काही ब्लाऊज वगैरे शिवले की मी त्याला हुक्स वगैरे लावून देते बटन वगैरे असंच. आणि मम्मीला आज लग्नाचे आणि बरेच असे काही कस्टमरचे ब्लाऊज द्यायचे होते तर आज फार गर्दी आणि धावपळ आहे मम्मीची त्याच्यामुळे थोडीफार मदत करते मी.